आज देखील मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सध्या मुंबईत पाऊस पडत असल्यामुळे अनेक सखल भागात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। मी सध्या दादर हिंदमाता परिसरात आहे, माझ्या शेजारी पाहू शकता की आता हळूहळू पाणी या ठिकाणी सखल भागात साचायला सुरुवात झालेली आहे। हा हिंदमाताचा परिसर आहे आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आताही हळूहळू पाणी साचायला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय की सकाळची वेळ आहे, चाकरमणी आहेत ते आपल्या कार्यालयात जात असतात, मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने आता या ठिकाणी त्यांच्या गाड्या देखील बंद पडलेल्या आहेत। तर या पाण्यातून वाट काढत आता हे चाकरमणी आहेत ते आपल्या कार्यालयात जाताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर एकीकडे आपण पाहतोय महापालिकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी आता हे पाणी साचलेलं आहे ते काढण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचं चित्र देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय ही दृश्य ज्यामध्ये दादर हिंदमाता परिसरात आता हळूहळू पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे हवामान खात्याने पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, त्यानुसार आता पाऊस पडत आहे, त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा असं महापालिकेच्या वतीने देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।